युक्तिवाद करताय नक्कीच आणि सुनावणीला सुरुवात होण्याच्या आधी कालसुद्धा सरन्यायाधीशांनी सुनावणी संपता संपता दहा मिनिटाचा ब्रेक घेऊन जी सूचना केली होती तीच आत्ता सुरुवातीला केलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा युक्तिवाद या एका मुद्द्यापुरता सीमित ठेवा की हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचं की नाही अर्थात देतानासुद्धा ते काही ठराविक मुद्द्यांवरती जाणार आहे सगळंच्या सगळं प्रकरण जाण्याची शक्यता खूप कमी आहे केवळ नबाम रेबिया केसचा जो मुद्दा आहे तो सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याच्या संदर्भातली मागणी आहे आता महेश जेठमलानी जे शिंदे गटाचे या सगळ्या प्रकरणातले आत्ता तिसरे वकील आहेत कारण काल आपण बघितलेलं होतं हरीश साळवेंनी युक्तिवाद केला त्याच्यानंतर नीरज किशन कौल यांचा सुद्धा प्रदीर्घ युक्तिवाद झालेला होता राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहतांनी सुद्धा बाजू मांडलेली होती आणि आता महेश जेठमलानी हे आपला युक्तिवाद जो आहे तो मांडतायत शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलांचा युक्तिवाद सुरू झालाय आणि कोर्टानं स्पेसिफिक राहायला सांगितलेलं आहे एका मुद्द्यावरनं आज निकालाची अपेक्षा व्यक्त होते है। जे जे प्रक्रियेमध्ये पहिल्यापासून सहभागी आहेत त्यांचा असा अंदाज आहे की आज काही ना काहीतरी निकाल येईल परंतु आज संपूर्ण प्रकरणावरचा निकाल अपेक्षित नाही तर आज निकाल हा फक्त पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच हे प्रकरण राहणार आहे की ते सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जातं हे पाहावं लागेल प्रशांत जर हे प्रकरण आणखी मोठ्या बेंचकडे गेलं तर पुढे नेमकं काय होऊ शकतं काय होण्याची शक्यता आहे